मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं की देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय, तुमची भाषणं कोण लिहून देत आहे, तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, तर याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढायला लागेल. मराठा आरक्षण बोलत राहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू, पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे, याची हे लक्षात राहून दे. जरांगे पाटील, आपणाला मी सांगितलं होतं की राजकीय भाष्य करू नका आणि देवेंद्रजींवरती तर बिलकुल भाष्य करू नका. आपण एक गोष्ट चुकताय, आपण आता राजकीय भाषा करायला लागलो. लेकरू लेकरू म्हणत आता राजकीय ढेकरू द्यायला तुम्ही चालू केली. मला वाटतं की हे योग्य नाही. ज्या माणसाने 2018 मराठ्यांना आरक्षण दिलं, आरक्षण कोणामुळे गेलं हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, आणि आपला राजकीय बोलवता धनी कोण आहे तेही आम्हाला माहिती. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये मांजरासारखे डोळे बंद करून दूध पिताना जग बघत असतो, तसं आपल्यालाही जग बघते. मला राजकारणात यायचं नाही, मला फक्त समाजासाठी करायचं आहे, मला लेकरांसाठी करायचं आहे, आम्हालाही लेकरांसाठीच करायचं आहे, पण आम्हाला 100% सुरक्षित असं आरक्षणाची भाषा करायची आहे, आणि आम्ही सातत्याने तुमच्या बरोबर होतो. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो, फडणवीसांवरती बोलत असताना त्यांचं कार्य, त्यांचं योगदान, राज्यासाठीचं योगदान, या सर्व गोष्टी लक्षात घ्या, अभ्यास करा आणि त्यानंतर बोला.